जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे खूपच सेन्सिटिव्ह असा मुद्दा, आणि मुद्दा काय आहे तर बिल्किस बानो केस प्रकरण. बिल्किस बानो केस प्रकरणमध्ये सुप्रीम कोर्टाने मागील 2022 गुजरात सरकारने बिल्किस बानो केस प्रकरणमधील 11 दोषी यांना सोडलेला जो निर्णय होता तो काय केलेला आहे, रद्दबातल ठरवलेला आहे. आणि या निर्णयामुळेच एक प्रकार ही केस परत एकदा चर्चेमध्ये आलेली आहे. तर आज आपण पाहूया नेमकी ही बिल्किस बानो केस काय आहे, आणि त्यानंतर यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं आहे यासुद्धा आपण पाहणार आहे. सोबतच यासंबंधीच्या राज्यघटनेसंबंधीचे कोणकोणते कलम महत्त्वाचे ठरणार आहेत जे आपल्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात ते सुद्धा आपण आज पाहणार आहे. सोबतच CRPC च्या कोणकोणत्या कलमाचा वापर या प्रकरणासंबंधी करण्यात आलेला होता हे सुद्धा आपण पाहणारच आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया आजच्या सेशनला. तर पहा, तर बिल्किस बानो केस प्रकरणाची थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. तर पार्श्वभूमीमध्ये ध्यानात ठेवा की 2002 साली तुम्हाला सर्वांना माहित असेल की गोधरा हत्याकांड गुजरातमध्ये झालं होतं. 2002 साली गुजरात येथे गोधरा हत्याकांड झालं होतं. त्या हत्याकांडामध्ये म्हणू शकतो एक प्रकारे जे कार सेवकांच्या रेल्वेला जाळ लावल्यामुळे काय झालं होतं, एक प्रकारे गुजरातमध्ये जाती दंगली झाल्या होत्या. त्यामध्ये काय झालं की हिंदू आणि मुस्लिम दंगली झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात म्हणू शकतो जीवितहानी होत होती. त्यातले त्यात काय झालं की बिल्किस बानो ही गर्भवती महिला होती. या गर्भवती महिलांच्या घरी काय झालं, एक प्रकारे अटॅक करण्यात आला. आणि सोबतच यांनी काय केलं की मग निर्णय घेतला की जवळच्या एका गावामध्ये जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. छप्पडवाडा नावाचं गाव होतं, त्या ठिकाणी त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. बिल्किस बानो आणि त्यांच्यासोबत त्यांची 3 वर्षाची काय होती, एक मुलगी होती. आणि सोबतच त्यांच्या फॅमिलीचे 7 व्यक्ती म्हणू शकतो आपण एक प्रकारे जवळच्या छप्पडवाडा या गावामध्ये आश्रयाला गेले. मात्र त्या ठिकाणी सुद्धा 30 दंगलीतील व्यक्तीने काय केलं, त्या ठिकाणी त्यांना चाकू आणि हत्यार सोबत अटॅक केला. आणि त्या ठिकाणी बिल्किस बानो या गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. सोबतच त्यांच्या आईवर व त्यांच्या नजरेसमोर काय केला, सामूहिक बलात्कार करण्यात आला. आणि सोबतील 3 महिलांवर सोबत काय केलं, त्यांनी सामूहिक बलात्कार केला. आणि त्यातल्या त्यात अतिशय आपण म्हणू शकतो विस्मयकारक अशी भयानक अशी गोष्ट म्हणजे त्यांची जी 3 वर्षाची मुलगी होती त्या 3 वर्षाच्या मुलीचा सुद्धा काय करण्यात आला, खून करण्यात आलेला आहे असं एक प्रकरण झालं होतं. त्यानंतर काय झालं की बिल्किस बानो यांना जे गोधरा हत्याकांडचं रिलीफ कॅम्प होता त्या रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी त्या जेव्हा ही गोष्ट माहीत पडल्यानंतर ही केस एक प्रकारे मानवी हक्क आयोगाकडे गेली. आणि त्यानंतर काय झालं की मानवी हक्क आयोगाकडे गेल्यानंतर ह्या केसचं जो म्हणू शकतो थोडीशी सिव्हिअरिटी किंवा आपण म्हणू शकतो जराशी डेंजरसपणा लोकांना समजू लागला. आणि त्यामुळे काय केलं, एक प्रकारे की ही केस CBIकडे ट्रान्सफर करण्यात आली. कोणाकडे, CBIकडे ट्रान्सफर करण्यात आली. तत्पूर्वी काय झालं, एक प्रकारे की बिल्किस बानो यांनी केस केल्यामुळे कोर्टामध्ये त्यांच्यावर एक प्रकारे डेथ थ्रेट्स म्हणू शकतो डेथच्या धमक्या येऊ लागल्या, त्यांच्यावर थ्रेट्स येऊ लागले. त्यामुळे काय झालं की त्यांनी अशी विनंती केली की हे जी केस आहे गुजरात सरकार काय करणार, एक प्रकारे ह्या केसच्या बाजूनच एक प्रकारे जे पोलीस पण असेल त्या ह्या केसच्या बाजूने निर्णय द्यायचे चान्स असेल. म्हणून काय केलं की हे केस एक प्रकारे महाराष्ट्र सरकारकडे म्हणू शकतो एक प्रकारे वळवण्यात आली. आणि CBIनं चौकशी करायला सुरुवात केली. CBIनं चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर 2004 CBIकडे हा केस आल्यानंतर 2008 काय म्हणू शकतो आपण एक प्रकारे की या केसमधील जे एकूण दोषी होते, एकूण 11 दोषी होते, या 11 दोषींना काय केलं की आजीवन कारावासाची शिक्षा घोषित करण्यात आली. कशाची, आजीवन कारावासाची शिक्षा घोषित करण्यात आली. कोणामार्फत, CBIच्या विशेष कोर्टामार्फत. आणि इथं तुम्हाला एक मुद्दा ध्यान ठेवा लागेल की गुजरात सरकारकडून ही केस कोणाकडे आली होती, महाराष्ट्र सरकारकडे आली होती. आणि महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत्या असताना काय झालं की त्या आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा एक प्रकारे ठोठवण्यात आली. त्यानंतर 2018 साली किती 2018 साली बॉम्बे हायकोर्टानं सुद्धा काय केलं की ही शिक्षा कायम ठेवली. ठीक आहे, इथपर्यंत ही गोष्ट आली. त्यानंतर ध्यानात ठेवा की पुढे काय झालं की 2022 ला काय झालं की गुजरात सरकारने काय केलं की CRPCचं कलम 432 वापर केला. आता पुढे आपण पाहणार असं की CRPC 432 कलम काय, तर CRPC 432 कलमाचा वापर करून काय केलं त्यांनी की तेथील जे 11 दोषी होते त्या 11 दोषींना काय केलं, एक प्रकारे त्यांनी जेलमधून सुटका केली त्यांची. ठीक आहे, आणि सुटका केल्यानंतर काय झालं की आता ही केस मग काय झालं की परत सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकारे याचिका दाखल करण्यात आली. आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर काय झालं, एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सुप्रीम कोर्टाने यावर 8 जानेवारी 2024 निर्णय दिला की गुजरात सरकारनं काय केलं होतं, तो जो जशा प्रकारे तो निर्णय घेतला होता तो निर्णय चुकीचा आहे, तो रद्दबातल आहे असं डिसाईड करण्यात आलं. आता सुप्रीम कोर्टानं नेमकं कोणत्या गोष्टीवर हा एक प्रकारे म्हणू शकतो की कोणत्या गोष्टीवर आधारित गुजरात सरकारचा निर्णय काय करण्यात आला, रद्द करण्यात आला, तर ते आपण पाहणार आहे थोडक्यामध्ये. तर सुप्रीम कोर्ट काय म्हणते ह्या मुद्द्याखाली आपण तो पॉईंट पाहणार आहे. तर सुप्रीम कोर्ट काय म्हणते की जो कलम 432 आहे, कशाचं, CRPC चं 432 हे कलम आहे, त्या कलमांतर्गत तरतूद काय करण्यात आलेली आहे की एखाद्या राज्य सरकारला जर तो गुन्हा
किंवा त्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या अखत्यारीत्या असेल, म्हणजे उदाहरणामध्ये समजा आपण पाहिलं की गुजरात जे 11 दोषी होते त्यांची केस जी होती कुठे महाराष्ट्र सरकारमध्ये आली होती आणि महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत असताना त्यांना शिक्षा झाली होती, जर त्या संबंधित राज्यामध्ये अखत्यारीत्या असताना शिक्षा झाली असेल तर संबंधित राज्य काय करू शकतं की 14 वर्षाचा कारावास पूर्ण केल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीची शिक्षा माफ करू शकतं, हे CRPC कलम 432 सांगते. आणि ही अटीवर काय होतं, गुजरात सरकारनं ह्या कलमाचा वापर करून ह्यांना शिक्षा माफ केली. परंतु सुप्रीम कोर्टाचं ऍक्च्युअल म्हणणं काय होतं की जे कलम सांगते 432 ते काय कलम सांगते की ती शिक्षा डिसाईड करत असताना तो खटला संबंधित कोणतं राज्याकडे आहे ते डिसाईड ते महत्त्वाचं आहे, म्हणजे उदाहरणामध्ये शिक्षा देत असताना कोणतं राज्य त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य होतं, त्यामुळे हा निर्णय घेण्याचा अधिकार गुजरात सरकार नसून तर महाराष्ट्र सरकारला आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हणलेलं आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर जे तुम्हाला माहिती असेल की शिक्षा माफ करण्याचा अधिकार राज्यघटनेमध्ये पण 2 कलमांमध्ये अंतर्गत आहे, ते आपण कलम पुढे पाहणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला बिल्किस बानो प्रकरणामधील काही महत्त्वाच्या डेट्स तुम्हाला सांगतो की त्या महत्त्वाच्या डेट्स कोणत्या आहेत, म्हणजेच वर्ष आपण थोडक्यामध्ये पाहणार आहे. बघा, त्यामध्ये 2002 केस तुम्हाला माहित असेल वर्ष गोधरा हत्याकांडचं. ठीक आहे, नंतर 2004 ही केस काय झाली, मुंबईला ट्रान्सफर करण्यात आली, हे धारटा CBI मार्फत आपण म्हणू शकतो मुंबईला म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली. त्यानंतर 2008 संबंधित आरोपींना म्हणजे 11 दोषींना काय केलं, आजीवन कारावास देण्यात आला. ठीक आहे, त्यानंतर 2018 बॉम्बे हायकोर्टनं निर्णय दिला की जो निर्णय दिला होता कशाचा, आजीवन कारावासचा, तो निर्णय एकदम योग्य आहे असं बॉम्बे हायकोर्टनं सांगितलं. त्यानंतर 2022 दोषींची सुटका करण्यात आली गुजरात सरकारमार्फत, कोणत्या कलमच्या बेसमध्ये, 432 या कलमच्या बेसमध्ये. त्यानंतर 2024 सुप्रीम कोर्टानं काय केलं की गुजरात सरकारचा निर्णय रद्दबदल ठरवला. हे काही बेसिक आपण म्हणू शकतो डेट्स होत्या. त्यानंतर आपण पुढच्या काही गोष्टी पाहणार आहे, त्यामध्ये आता यामध्ये दोषी कोण होते तर 11 दोषीची नावं पण तुम्हाला सांगतो की राधेश्याम शाही, जशवंत चतुर्भाई, नंतर केशुभाई, नंतर बक्काभाई, नंतर राजूभाई, नंतर रमेशभाई, शैलेशभाई, बिपिनचंद्र, गोविंदभाई, नंतर नितेश भट्ट आणि प्रदीप मोडिया, हे एकूण म्हणू शकतो 11 दोषी होते. यामधील 7 11 सोडून इतर 7 दोषी होते, त्या दोषींना पुराव्याअभावी सोडण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ह्या तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. आता जे 432 कलम आहे ते 432 कलम CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेचे 432 कलम काय हे तुम्ही थोडक्यामध्ये पाहून घ्या. त्यामध्ये काय म्हणलेलं आहे ध्यानात ठेवा की जेव्हा कोणत्याही व्यक्तीला एखाद्या अपराधाबद्दल शिक्षा देण्यात आली असेल, कोणत्या व्यक्तीला एखाद्या अपराधाबद्दल शिक्षा देण्यात आली असेल किंवा माफ केली असेल, तेव्हा समुचित सरकार कोणत्याही वेळी बिनशर्तपणे किंवा शिक्षा झालेली व्यक्ती स्वीकारेल अशा कोणत्याही शर्तीवर तिच्या शिक्षेची अंमलबजावणी निलंबित करू शकेल किंवा तिला जी शिक्षा देण्यात आलेली आहे ती संपूर्णपणे किंवा तिचा कोणताही भाग माफ करू शकेल, म्हणजे माफ करण्याचा जो राईट आहे त्या राईट यूज केला कोणा, राज्य सरकारनं कलम 432 अंतर्गत. आणि तुम्हाला समवर्ती सूची भाग 7 राज्यघटनेचा जो आहे त्यामध्ये समवर्ती सूची जी आहे, समवर्ती सूचीमध्ये आणि 3 प्रकार सूची आहेत, समवर्ती सूची, राज्यसूची आणि आपण म्हणू शकतो केंद्र सूची. त्यामध्ये जी राज्यसूची आहे, ठीक आहे, राज्यसूची, तर राज्यसूचीमध्ये तुरुंग हा विषय आहे. तुम्हाला माहित असेल की तुरुंग हा विषय कोणाकडे आहे, राज्य सरकारकडे आहे, आणि त्यामुळं एक प्रकारे हा राईट कुणाला देण्यात आलेला आहे, राज्याला. मात्र अट काय होती की संबंधित शिक्षा जेव्हा झाली होती तेव्हा ज्या राज्याकडे असेल ना, म्हणजे ज्या राज्यामध्ये होत्या केस त्या राज्याचा तो राईट असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचंय. त्यानंतर तुम्हाला आणखी एक कलम माहीत असायला पाहिजे, ती म्हणजे आपल्या राज्यघटनेची कलम 72 आणि कलम 161. आता कलम 72 तुम्हाला सर्वांना माहित असेल की राष्ट्रपतींना समाधान करण्याचा राईट आहे आणि कलम 161 काय, राज्यपालांना शिक्षा समाधान करण्याचा अधिकार आहे. तर बघा, राष्ट्रपतीचा अधिकार आपण थोडक्यामध्ये पाहणार आहे की काय आहे. तर कलम 72 काय म्हणते, विवक्षित प्रकरणे क्षमा इत्यादी करण्याचा आणि शिष्यादेश निलंबित करण्याचा आणि त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा अधिकार ह्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. तर ध्यानात ठेवा की त्याच्यामध्ये आहे की कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला जेव्हा शिक्षा किंवा शिक्षा आदेश हा लष्करी न्यायालयाने दिला असेल, ठीक आहे, जेव्हा लष्करी न्यायालयाने शिक्षा आदेश दिला असेल त्या सर्व प्रकरणी, त्यानंतर जेव्हा शिक्षा किंवा शिक्षादेश संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीतील एखाद्या बाबीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल देण्यात आला असेल अशा सर्व प्रकरणी, आणि त्यानंतर जेव्हा शिक्षादेश हा मृत्यू शिक्षादेश असेल अशा सर्व प्रकरणी काय करता येते, राष्ट्रपतीला म्हणू शकतो एक प्रकार क्षमा करण्याचा, निलंबित करण्याचा किंवा त्यात सूट देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचा. ठीक आहे, त्यानंतर आपण राज्यपालाचं कलम पाहणार आहे, कलम 161. आता काय म्हणते कलम 161, तर क्षमा इत्यादी करण्याचा आणि विवक्षित प्रकरणी शिक्षादेश निलंबित करण्याचा त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर अशा प्रकारे हे 2-3 कलम आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे,
तर अशा प्रकारे सुप्रीम कोर्टानं काय केलं की जे गुजरात सरकारनं आपण म्हणू शकतो की चुकीच्या प्रकारे आपण त्याच्या अधिकाराचा वापर केला आणि तो त्याच्यामुळे काय झालं त्यांना जे सुटका करण्यात आली होती सुटका रद्दबदल ठरवली आणि त्या आरोपींना परत त्याचा जेलमध्ये वापस घेतलं जात आहे. ठीक आहे, तर त्यांना परत जेलमध्ये डांबलं जात आहे. ठीक आहे, ही अशी अशा प्रकारची सेन्सिटिव्ह केस होती. त्यानंतर आपण तुमच्यासाठी शेवटचा एक क्वेश्चन आणला आहे, तर तो तुम्हाला काय करायचं, क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. तर पहा, सध्या सरन्यायाधीश कोण आहेत, सध्या भारत सरकारचे आपण म्हणू शकतो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत ते तुम्हाला सांगायचं होतं. ऑप्शन ए आहेत चंद्रचूड, ऑप्शन बी आहे गोगोई, ऑप्शन सी आहे नरवणे आणि ऑप्शन डी आहे मल्होत्रा. तर तुम्हाला ऑप्शन ए बी सी पैकी एक पर्याय कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, चालतंय. अशा प्रकारे हा हे सेशन तुम्हाला युजफुल ठरलं असेल अशी आशा करतो आणि भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद.